मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात भरपूर गड किल्ले आहेत. काही किल्ले खूपच प्रसिद्ध राहिले, काही किल्ले प्रसिद्ध होऊन अपरिचित राहिले. तसलाच एक भोरगिरीचा किल्ला. मित्रांनो, भोरगिरी किल्ला तो आजही प्रसिद्ध होऊन अपरिचित राहिला. त्याचं कारण म्हणजे त्याचा इतिहास आजही उजळत आला नाही असं म्हटलं जातं. आज आपण जाणार आहोत भोरगिरीला आणि बघणार आहोत भोरगिरीचा इतिहास किती शिल्लक आहे. मित्रांनो, मी तुमचा मित्र गतीश पाटील. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे भोरगिरी किल्ल्यावर. तर मित्रांनो, भोरगिरी किल्ला माझा बॅक साईडला दिसतोय ना, हा भोरगिरी किल्ला. तर भोरगिरी किल्ला याच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही आहे, पण एवढं नक्की म्हटलं जातं की पूर्वी जे भीमाशंकर होतं, ज्या घाटवाटा होत्या पुणे ते भीमाशंकरखाली कोकणात उतरण्यासाठी, त्यावेळी दोन किल्ले होते. एक होता पदरगड आणि दुसरा होता हा भोरगिरी. तर या घाटवाटा लक्ष ठेवण्यासाठी भोरगिरी किल्ला बांधला गेला होता असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, भोरगिरी किल्ला हा येतो कुठं, तुम्ही खेडपासून साधारण एक चास भीमाशंकर रोडला 55-60 किलोमीटर आतमध्ये आलं ना, तुम्हाला हा भोरगिरी किल्ला दिसेल. तर मित्रांनो, बघू आतमध्ये काय 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 आहे आणि काय काय विशेष आहे आणि आता इतिहास काय काय शिल्लक आहे आपण आतमध्ये बघणार आहोत. तर चला तर कंटिन्यू व्हिडिओ बघा. मित्रांनो, तुम्ही ना सुरुवातीला भोरगीत गावात आले ना, तर या साईडला ही मराठी शाळा आहे. या मराठी शाळेतून वरती किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे. बऱ्याच लोकांना हा रस्ता माहीत नसतो. जेव्हा ही पाटी तुम्हाला दिसेल ना, इथून पुढं मराठी शाळा आहे आणि येऊन पुढं तुम्ही तिथं पुढं जाऊन गाडी पार्क करू शकता. याच्यापासून साधारण तुम्ही ना खेडपासून थोडं आतमध्ये आले ना, तर वाडा रोडला भोरगिरी गाव आहे. तुम्हाला दाखवतो मी, ते तुम्हाला दिसतंय का समोर? तुम्हाला दिसतंय का समोर? ते आहे भोरगिरी गाव. आणि या गावापासून साधारण एक रोड आहे, 1/2 किलोमीटर रोड आहे. आणि तुम्ही आले ना मित्रांनो, पुढं तुम्हाला मी दाखवतो. हे दिसतंय का? हे कंपाऊंड आत्ता केले गेलेलं आहे. या कंपाऊंड थोडं आतमध्ये यायचं. आत्ताच्या जवळजवळ ना 9:30 आसपास टाइमिंग आहे वातावरण. इथं तुम्हाला दिसतंय का, इथं लिहिलं गेलं तरस. ऍक्च्युली तरस नावाचा प्राणी आढळतो. आता मी गावात दोघा तिघांना विचारलं, इथं भेकर, हरिण, रानडुकर आढळतात, बिबट्या वगैरे जास्त आढळत नाही. यांनी म्हटलं हे तरस दिसायला साधारणपणे कुत्र्यासारखा दिसतो, मात्र त्याचं शरीर बेडप आणि बोजड असते. पूर्ण वाले तरसाची लांबी सुमारे 150 सेमी ते 90 सेमी एवढी असते. हा प्राणी इथं आढळतो तरस. याला हायनास म्हणतात इंग्लिशमध्ये. मित्रांनो, भोरगिरी हा जो किल्ला आहे भीमाशंकर पासून अवघ्या 8 किंवा 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अरे बाबरे. मित्रांनो, भोरगिरी भीमाशंकर खांडस हा प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्या काही कल्याण बंदरात उतरणारा माल घाटावर या मार्गाने जात असे. भीमाशंकरच्या पायथ्याच्या बाजूला पदरगड आणि राजगुरूंच्या बाजूला भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधले होते. सुरुवातला आहे आल्या त्यांनी इथं छानचं हे कंपाऊंड बनवलेलं आहे बसण्यासाठी, खूप छान आहे. मित्रांनो, सुरुवातला तुम्ही जेव्हा जे कंपाऊंड आहे, वॉल कंपाऊंड ज्याला म्हणतो आपण, ते क्रॉस केलं ना, एक डावी साईड आणि एक उजवी साईड रोड जातो. सर्वप्रथम आपण उजवी साईडला एरो मारलेला आहे, इथं वरती बघणार काय काय आहे. मग आपण डावी साईडला बघणार आहे काय काय. हा तुम्हाला दिसतोय एरो गेलेला आहे. मित्रांनो, कधी पण जंगलात आले ना, सर्वात पहिले ना या असल्या एरोकडे खूप लक्ष ठेवावं लागतं. आपल्याकडे बघतो ना हे दिशादर्शक असतं, बाकी काही दिसत नाही. ही मी असं ऐकलेलं आहे की ही वाट गुप्त भीमाशंकरकडे जातं असं म्हटलं जातं.
मित्रांनो, भीमाशंकर आणि भोरगिरीचं कोटेश्वर मंदिर ही विश्रांती स्थान होती असं म्हटलं जातं. दिसतंय वरती तुझा काहीतरी ना बांधकाम औषध दिसतंय. भोरगिरी गावातील भीमा नदीच्या काठी असलेलं प्राचीन कोटेश्वर मंदिर जंज राजाने बांधलं होतं असं म्हणतात. आता त्या जागी नवीन मंदिर उभारलं आहे. म्हणतात आज रोड जो मगाशी आपण पाहिला तो गुप्त भीमाशंकरला जातो. या साईडला भीमाशंकर आहे जंगलामध्ये. एवढं औषध दिसतात आपल्याला गडाची. अरे खूप सुंदर वाटतं यार. पण हे बघा कसला नजारा आहे. व्हॅली सुंदर दिसते. इथलं जंगल आहे. मित्रांनो, राजगुरुनगर भोरगिरी रस्त्यावर असलेला चास गावातील गडी आणि दीपमाळ, भोरगिरी गावातील कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला आणि भोरगिरी भीमाशंकर हा ट्रेक असे सर्व ठिकाण भोरगिरी किल्ला बरोबर पाहता येतील. आले ना तुम्हाला असल्या गुहा दिसतील. हे तुम्हाला दिसतंय आतमध्ये गुहा आहे. मित्रांनो, पायथ्यापासून 5 मिनिटात आपण पहिल्या गुहेपासून पोहोचतो. पहिल्या गुहेचे ओसरी आणि मुख्य गुहा गर्भगृह असे दोन भाग आहेत. या डोंगरात पूर्ण गुहा आहेत आणि त्यात आता पाणी भरलं गेलंय. तुम्हाला दाखवतो मी. पूर्ण गुहा आहेत आतमध्ये. दिसतंय का इथं आतमध्ये एक विरगळ दिसते. पुरातन विरगळ. वाव, एकाच नंबर आहे. तुम्हाला आतली विरगळ दिसतंय का? खोल्या आहेत या चांगल्या आहेत अजून पण. ते आतली विरगळ आहे जो नक्षीकाम बेस्ट केलेलं आहे. पण मला तिथं जाता येत नाही. या साईडला उतरताना जागा येत नाही. एकट्या म्हणून मी ट्राय करत नाही. पण इथं आले ना खांब वगैरे सपोर्टसाठी इथं आला असेल. पहिले पूर्ण छप्पर असेल पण कारातला ते नष्ट झाले. मित्रांनो, ओसरीच्या दोन्ही बाजूला पाण्याची टाका आहेत. गुहाचा 4 खांबा तोललेले असून आज देवीची मूर्ती बसवलेली आहे. गुहेच्या डाव्या बाजूच्या पाण्याच्या टाक्या शेजारी पिंड व नंदी आहे. पहिल्या गुहेच्या पुढे दुसरी गुहा आहे. दुसरी गुहा प्रशिष्ट आहे. या गुहेचेही ओसरी आणि गर्भगृह असे 2 भाग आहेत. मित्रांनो, जसं तुम्ही पुढे याल ना कारवीमध्ये तर काही पुरातन शिवाच्या पिंडी आहेत. आपण महादेवची पिंड म्हणतो. हे बघा या साईड. या पिंडी आहेत. ही मूर्ती आहे ती तुटलेली आहे. आणि या साईडला पण पिंड आहे छोटी महादेवाची. मित्रांनो, हा किल्ला एक्सप्लोअर करणं शुभकाम नव्हतं. कारण कारवी पाहिली का एवढी हिरवी असती ना ना एकट्याकडं ना झाला नसता. कारण आजूबाजू पूर्ण जंगल. आणि तुम्ही जंगलात करणार कसं आहेत हा पण एक विषय आहे. जंगलात जेव्हा तुम्ही एकत्र असाल ना तेव्हा तुम्हाला ना पूर्ण सतर्क राहावं लागतं प्राण्यांपासून. गडावर सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी असतं. ही पहिली पाण्याची टाकी दिसली इथं. ऍक्च्युली खाली त्या खोल्या होत्या. खोल्यांमध्ये पाणी भरलं गेलंय.
मित्रांनो, या किल्ल्याचं विशेष म्हणजे पाण्याचे असलेल्या भरपूर टाक्या। टॉपच्या भागावर आले ना, पाण्याचं टाक, महादेवच्या पिंडी आणि त्या गुहा आपण केव्स पाहिल्या। केव्स ऍक्च्युअली त्याच्यात त्या खोल्या आहेत, पण त्या जमिनी खाली आहेत। मित्रांनो, जसं वरच्या टॉपला आले ना, हे काही वाड्यांचा अवशेष किंवा काहीतरी असावं, हे अवशेष आहेत। यात या काही काहीतरी खुणा आहेत, या इथं काहीतरी असावं। आणि हे बघा, हे तुम्हाला किल्ल्याचं काही अवशेष दिसतील, हे तटबंदी असावी। या बरेच उद्ध्वस्त झालेले आहेत, भूज वगैरे कालांतर आक्रमक झाली म्हणून उद्ध्वस्त झाली असावी। तर मित्रांनो, गोडगिरी किल्ला तर हा आकारात थोडा छोटा आहे, पण आपण म्हणू शकतो ठीक आहे त्या मनाने। वरच्या भागात आल्यावर तुम्हाला गर्द जाळी, आणि या गर्द जाळी तुम्हाला महादेवच्या मिंडी असं बरंच काहीतरी अवशेष बघायला। मग अशी आपण पाण्याचं टाकं पाहिलं, आता हे दुसरं पाण्याचं टाकं तुम्हाला दिसते। दुसरं पाण्याचं टाकण त्याच आतमध्ये ना खांब पण आहेत, तुम्हाला दिसत असेल। आणि बहुतेक आतून रस्ता पण आहे आतमध्ये जायला बाहेरून। मित्रांनो, अजून तिसरं पाण्याचं टाक आहे। पाणी खराब आहे, पण ठीक आहे, वापरण्यास योग्य आहे, पिण्यास योग्य नाही। आपण एकूण तीन पाण्याची टाका पाहिली आणि तो केव पाहिला। किल्ल्याचं एस तर एक वैशिष्ट्य असतं, अशा काही वस्तू राहिल्या ना, तर या एक आपण म्हणतो की या खुणा आहेत किल्ल्याच्या। आता मित्रांनो, थोडं पुढं आलो ना आपण, आपल्याला अजून चौथं पाण्याचं टाकं दिसतंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, किल्ल्यावर पाणी खूप महत्त्वाचं होतं। त्यावेळी मित्रांनो, पाण्याचे स्रोत फार कमी होते। पूर्वी पावसात पाऊस पडत होता, पण नंतर पाणी नसायचं। हे दिसतंय तुम्हाला, हे पाणी आहे, हे पण थोडं खराब झालेलं आहे। हे चौथं पाण्याचं टाकं, आणि त्याच्यावरती पण पाचवं दिसतंय मला। हे चौथं पाण्याचं टाकं, आणि या साईडला दिसतंय हे पाचवं। पाणी यार भरपूर आहे पण या किल्ल्यावर, पाण्याचा टाक्या भरपूर आहेत। मला वाटलं म्हटलं फार कमी असेल, एक दोन टाक मला दिसतो सुरुवातीला। तुटलेली, अरे किल्ल्याची एक खासियत असते। पाच पाण्याच्या टाक्या पाहिल्यावर अजून एक चांगली गोष्ट आहे, सहावं टाकं आपण पाहतोय। तुम्हाला दिसतंय हे सहावं टाकं। म्हणजे बरसच पाणी आहे। अशा प्रकारे आपण उजवी बाजू पाहिलेली आहे। जसं आपण वरती एंट्रन्स करतो किल्ल्यावर, तसं एंट्रन्स करतो उजवी बाजू आपण पाहिलेली। आता आपण डावी बाजू बघणार आहेत। मित्रांनो, डावी बाजू म्हणतात की या साईडला देवीचं मंदिर वगैरे आपण बघणार आहेत। घाम पण वाढायला लागलेला आहे इथं, होऊन थोडं गरम पण होतं। पण मित्रांनो, आपण जसं डावी बाजूला आलो ना, तुम्हाला दिसते का माझ्या मागच्या साईडला आता झेंडा वगैरे लावलेला आहे देवीचा, आणि हे पायऱ्या आता बनवण्यात आलेले आहेत। तर पहिले आपण दर्शन घेणार आहेत आतमध्ये देवीचं। मित्रांनो, डाव्या बाजूस भल्ली मोठी गुहा आणि देवीचं मंदिर आहे।
दिसतोय का? छानची देवीची मूर्ती आहे, पाणी देवीची छानची मूर्ती आहे बसवलेली, आणि पाठपूर्वीपासून किल्ल्यावर असावी म्हणून खूपच छान आहे. भला मोठा घंटा. एक छानशी शिवलिंग दिसते बॅक साईडला, ते शिवलिंग आणि पहिली जी खोली आहे त्याच्यामध्ये आता पाणी भरलं गेलं आहे तुम्हाला दिसत असेल. ही झाली दुसरी खोली. नंतर तिसरी जी खोली आहे त्याच्यात पाणी नाही आहे, स्वच्छ आहे, बहुतेक लोकांना राहण्यासाठी असावं आहे. आणि चौथं आहे तर शिवलिंग आहे, थोडंसं मंदिर असावं. काही अवशेष बघून असं वाटतं फार पूर्वीपासून आहे ते. तर मित्रांनो, मगाशी आपण देवीचं मंदिर वगैरे बघितलं, त्या गुहा बघितल्या, तर पुढं हा रोड होतो, बघू पुढं काय काय आहे. गोरगिरी बाबाचं बाबाचं इथं मंदिर आहे आतमध्ये, हे पण बघण्यासारखं सुंदर आहे. आतमध्ये लोकांना मनाई केलेली आहे, तर आपण फक्त ना दुरूनच हा व्हिडिओ घेऊ शकतो. तर मित्रांनो, जवळजवळ तुम्हाला मी पूर्ण दाखवला आहे किल्ला, आणि फक्त ते भैरवनाथ बाबा बोरगिरी बाबा जे म्हणतात तिथं त्या मंदिरात, तिथं फक्त सीसी फोटोशॉपीला म्हणजे फोटो काढण्यास अलाउड नाही आहे. तर आपण शक्य तेवढं दाखवलं तुम्हाला. आणि मित्रांनो, चला, तो ऊन पण वाढलेलं आहे, उन्हाळ्याचा दिवस आहेत, पावसाचं बी वातावरण आहे. तर तिथं तुमचा निरोप. जय शिवराय. व्हिडिओ जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा.